उषा कुमारी यांची एक रुबाई सादर करतोय, नार्सिसस. आम्हीच आम्हाला रोज ऐकतो आहो, आम्हीच आम्हाला रोज ऐकतो आहो, आम्हीच आमचे काव्य वाचतो आहो. आमचा असा हा नार्सिसस कसा झाला? आम्हीच आम्हा पाण्यात पाहतो आहो, आम्हीच आम्हा पाण्यात पाहतो आहो. पुढील गजल आहे कामिनी. या गजलेत उषाकुमारी एक काल्पनिक नायक नायिका यांचे कथानक उभे करत आहेत. स्त्री व पुरुष ही निसर्गाची दोन रूपे आहेत व दोघेही तुल्यबळ आहेत. दोघे जर एकमेकांना पूरक असतील तरच ते नाते पूर्ण होते. देहापलीकडची स्त्री जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दारूसारख्या कुठल्याही कृत्रिम नशेची गरज नसते. या कथेची नायिका ही नुसती स्त्री नाही, ती मानिनी आहे, प्रणयिनी आहे, मनस्विनी आहे. ती तिच्या कलेत प्रवीण आहे, पण ती त्यांचे प्रदर्शन करत नाही. वरवर सगळे व्यवस्थित दिसले तरी त्या दोघांची भेट म्हणजे जणू दोन चुकांचीच भेट होती. त्यांच्या परीने ती एक कोडे ठरली आहे. ती जिंकली आहे पण ती एकटी पडली आहे. या गजलेचा राग आहे मिया की तोडी, ताल आहे झपताल, बोल आहेत कथा कामिनीची व्यथा मानिनीची. कथा कामिनीची व्यथा मानिनीची, घडी मिलनाची क्षणाची क्षणाची. कथा कामिनी की व्यथा मानिनी की. कथा कामिनी की व्यथा मानिनी की, घड़ी मिलनाची क्षणाची क्षणाची. कथा कामिनी की तिचा सगुण दिलान्यायताने, तिचा सगुण रूपा उमलत्या फुलाला दिला अर्थ त्याने, दिला अर्थ त्याने. उल घाल झाली कळ्यांची कळ्यांची, घडी मिलनाची क्षणाची क्षणाची. कथा कामिनी
सहारा कवळण्या अटळतो शरावी सहारा कवळण्या अटळतो तिचे तेज बाहूत घेणा विफलतो तिचे तेज बाहूत घेणा विफलतो घेणा विफलतो दिठी दाद झाली विजांची विजान दिठी दाद झाली विजान घडी मेलनाची क्षणाची क्षणाची कथा कामी किनारे सागर बने वाट मंदिर किनारे सागर बने वाट मंदिर पुन्हा पूर्तीचा दूर आकाश कंदील पुन्हा पूर्तीचा दूर आकाश कंदील गळा भूल झाली तुकांची दिशा भूल झाली सुखांची सुखांची घडी मेलनाची क्षणाची क्षणाची कथा कामिनी तिचे करुण सौंदर्य त्याला न कळले प्रदर्शन तृषेचे तिलाही न जमले प्रदर्शन तृषेचे तिलाही न जमले तिलाही न जमले गळा भेट झाली चुकांची चुकांची गळा क्षमा रात्र जाळी स्वतःची स्वतःची क्षमा रात्र जाळी स्वतः